जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। स्वतःचं घर किंवा स्वतःची एखादी जागा जिथे आपण थकून भागून आल्यानंतर आरामात राहू शकतो, असं स्वतःचं घर होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। स्वतःचं असं हक्काचं घर असावं हे प्रत्येकालाच वाटत असतं, प्रत्येकाचं स्वप्न असतं। ते घर होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे स्वामी मार्गात, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना माहिती सांगणार आहे। आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। स्वतःचं घर ही सगळ्यांची मनापासून एक इच्छा असते की स्वतःचं आपलं घर असावं। माझीही होती, ती पूर्ण झालेली आहे। आमचंही स्वतःचं हक्काचं असं घर झालेलं आहे। ते घर होण्यासाठी अडचणी घर बुक केल्यानंतर आले आम्हाला, त्यात खूप विचार करून घर बुक केलं होतं। परंतु आम्ही जानेवारीमध्ये घर बुक केलं आणि त्यानंतर लगेचच 2 महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात, 2 महिन्यात कोरोना आला। त्यावेळेस खूप खूप त्रास झाला, कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये पगारात कपात झालेली होती मिस्टरांच्या, मी माझा जॉब छोट्या मुलामुळे सोडला होता। या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला। परंतु स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींचा हात डोक्यावर असल्यामुळे, स्वामींच्या कृपा आशीर्वादाने त्या सगळ्या अडचणींवर मात करत आज आम्ही आमच्या स्वतःच्या घरामध्ये राहतो आहे। असं काही नव्हतं की आम्हाला घर नव्हतं, पण मिस्टरांच्या नावे आणि माझ्या नावे असं आमचं एक घर आता स्वतःचं झालेलं आहे। आता आम्ही आमच्या घरात राहतो आहे। त्यासाठी असंच प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं। त्यासाठी आपण स्वामी सेवेतून काय सेवा केल्या पाहिजेत याबद्दल माहिती पाहूयात। स्वामी चरित्र सारामृताचे 21, 51 किंवा 108 असे पारायण तुम्ही संकल्पयुक्त करावेत। यातली कुठलीही सेवा करताना तुम्ही संकल्पयुक्त करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा लवकर रिझल्ट मिळेल किंवा लवकर ती गोष्ट पूर्णत्वात जाईल। आणि सगळ्या सेवा मनापासून आणि श्रद्धेने करा। फक्त आपल्याला हे पाहिजे म्हणून असं करायचं आहे असं नाही। आपले कष्ट किंवा आपली तडजोड किंवा आपण उचललेले पावलंही तितकेच महत्त्वाचे असतात। त्यामुळे आता ज्या सेवा सांगणार आहेत त्या तुम्ही सगळ्या संकल्पयुक्त करा। तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 11, 21 किंवा 51 किंवा 108 पारायण करू शकता संकल्पयुक्त। 108 पारायणाचा पाठ जर 108 पारायणं जर तुम्ही संकल्पयुक्त केले तर ते पारायण पूर्ण व्हायच्या आतच आपल्याला आपल्या स्वामी सेवेचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि आपलं घर लवकरात लवकर होईल। त्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 11 गुरुवार करू शकता संकल्पयुक्त। 11, 21 असे गुरुवार करावे। 11 गुरुवार जर केले तर अतिशय उत्तम। मी स्वतः भरपूर वेळेस 11 गुरुवार केलेले आहेत आणि मनातल्या इच्छा स्वामींनी माझ्या पूर्ण केलेल्या आहेत, त्यामुळे 11 गुरुवार तुम्ही संकल्पयुक्त करू शकतात। गुरुवार कसे करावे याचा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल। त्याचसोबत आपण ज्यावेळेस 11, 21, 51 किंवा 108 स्वामीचरित्र सारामृताचा संकल्प करतो त्यावेळेस आपल्याला जर जवळपास तुमच्या केंद्र असेल तर तुम्ही आरतीला सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आरतीला तुम्ही तिथे उपस्थित राहा। जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरी आरती करा, ज्यावेळेस आपण पाठ करतो त्यावेळेस तुम्हाला आरती करायची आहे। त्यानंतर गुरुचरित्राचे पारायण तुम्हाला जितके शक्य होतील तितके 3, 5, 7, 11 असे तुम्हाला जसे शक्य होतील तसे तुम्ही संकल्पयुक्त गुरुचरित्राचे पाठ करू शकता। फक्त कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करा। गुरुचरित्राचे पाठ कसे करायचे किंवा गुरुचरित्र कसं करायचं याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल। गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे स्त्रियांनी केलं तरीही चालतं, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे। स्त्रियांनीही गुरुचरित्र नक्की करावं, कारण केंद्रातलं जे गुरुचरित्र आहे ते स्त्रियांनी वाचण्यासाठी पण योग्य आहे, ते वाचावं स्त्रियांनीसुद्धा। अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता स्वतःच्या घरासाठी। त्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता संकल्पयुक्त। 14 पाठ केले तर अतिशय उत्तम। अशा सेवा ज्या आहेत स्वामी सेवेतल्या त्या सेवा संकल्पयुक्त केल्याने त्या सेवा पूर्ण व्हायच्या आधीच आपल्याला आपल्या स्वप्नातलं घर मिळेल किंवा आपली इच्छा पूर्ण होईल, हे मी तुम्हाला नक्की सांगते।
पण त्याचसोबत आपली नित्यसेवा ही तितकीच गरजेची आहे. स्वामींची रोजचे 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र, ज्यांना 11 माळी शक्य नाही त्यांनी 1 माळ तरी जप करावा, ही नित्यसेवा करणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करावं, आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला सत्यनारायण करावं, त्याने आपली आर्थिक प्रगती होते, आर्थिक प्रगती होण्यास मदत होते. या सगळ्या सेवा तुम्ही करा आणि या सगळ्या सेवांचा रिझल्ट तुम्ही मला नक्की सांगा. या सगळ्या सेवा करताना तुम्ही फक्त संकल्पयुक्त करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी 11 गुरुवार करावे, 108 स्वामीचरित्र सारामृताचे करावेत आणि गुरुचरित्राचे पारायण करावे. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही संकल्पयुक्त करा आणि त्याचा अनुभव घ्या. फक्त स्वामीसेवा ही मनापासून करा, श्रद्धेने स्वामींच्या चरणाजवळ जा, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नक्की राहील. स्वामी नेहमी म्हणतातच, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीची आहे. आम्ही ज्यावेळेस घर बुक केलं त्यावेळेस विचार केला नव्हता की हे कोरोना वगैरे येईल आणि पगारा पेमेंटमध्ये असा काही प्रॉब्लेम होईल, पण तरीही त्यातूनही आम्हाला स्वामींनी बाहेर काढलं. सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघून आज सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. अडचणी येतात जातात, परंतु आपली स्वामीसेवा थांबली नाही पाहिजे. स्वामीसेवा केल्याने आपल्याला प्रत्येक गोष्टीतून मार्ग निघतो. आपल्याला प्रत्येक आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या स्वामी आपल्या सोबत असतात, आपल्या सगळ्या अडचणीतून आपल्याला ते बाहेर काढतात. त्यामुळे या स्वामीसेवा नक्की करा आणि यात अजूनही तुमच्या आसपासच्या लोकांना समाविष्ट करून घ्या. आपण जितके स्वामी भक्त तयार करू तितकी स्वामीसेवा वाढत जाईल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित, अजून नवीन माहिती घेऊन. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.